आचार्य तुषार भोसलेंनी जे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय तो म्हणजे सात वचनांची आचारसंहिता. आणि खरोखर सात वचनांची आचारसंहिता आपलं जीवन बदलवू शकते हे जे त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेलं आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी, परोपकारी निणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, भूतदया गाई पशूंचे पालन, तानलेल्या जीवन वनामाजी, शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढावी महत्व वडिलांचे, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. म्हणजे अगदी सात वचनांमध्ये आपल्या जीवनाची जी आचारसंहिता सांगितली यातनं आचरणाची शुद्धता येऊ शकते हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं आचार्य तुषार भोसलेंनी या ठिकाणी केलंय. आणि म्हणून त्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. एक अतिशय उत्तम पुस्तक आहे. आणि आपण ज्या प्रकारे आचार्यजी या ठिकाणी आपली मनशा व्यक्त केली आहे की किमान लोकप्रतिनिधींपर्यंत ते पोहोचलं पाहिजे, तर निश्चित हा आपण प्रयत्न करू. कारण मला असं वाटतं की ज्या प्रकारे मूल्याधिष्ठित राजकारण आणि समाजकारण करण्याची आपली इच्छा आहे, या पुस्तकातनं निश्चित आपण ते मूल्याधिकारी आधारित आपलं राजकारण आणि समाजकारणाकडे आपण आगेकूच करू शकू.